तर खेळताना लहान मुलांकडे लक्ष देणं किती आवश्यक असतं ते नागपूरमधील दोन घटनांमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होणं किती धोकादायक ठरू शकतं हे सांगणार हा रिपोर्ट. टोकदार खिळ्याशी खेळणं 7 वर्षीय हिमांशु क्षीरसागरच्या चांगलंच अंगाशी आलं होतं. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात बोपेश्वर गावातला हिमांशु 4 इंचाच्या टोकदार खिळ्यानं दात कोरत होता. दात कोरता कोरता त्याला झोप लागली आणि तो खिळा नकळत हिमांशूच्या पोटात गेला. खिळा पोटात गेल्याचं समजताच त्याच्या पालकांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकरणाचं गांभीर्य पाहून हिमांशूला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. हिमांशूवर उपचार करण्याआधी खिळा कसा काढायचा याचं प्रात्यक्षिक डॉक्टरांनी केलं. त्यानंतर विशेष उपकरणांच्या आधारे पोटात अडकलेला खिळा अलगद बाहेर काढण्यात आला. सणामध्ये गेलतो यानं खिळा तोंडामध्ये पकडला होता, टीव्ही पाहत होता. मग यानं टीव्ही पाहता पाहता याला झोप लागली असेल तर तो अंदर गेला. त्यानंच सांगितलं मग खिळा अंदर गेला म्हणून. त्यानंतर मी त्यांना मम्मीला सांगितलं आणि मोठ्या बाबूजीला आणि काकाजीला, तर त्यांना विरसी भाटाला नेला, एक्सरे वगैरे काढला, तिथं खिळला दिसला. मी शेखर आईला गेला, मग टीव्ही पाहत होता, मला झोप लागली आणि तोंडावाने तर माझ्या पोटात गेला. मग का नाही बेरुशी म्हणून गेलो तेथून ते झेरॉक्स काढला. अशीच काहीशी घटना मोर्शी तालुक्याच्या बऱ्हाणपूर गावातल्या परी भोंडे बाबतही घडली. 3 वर्षांच्या या चिमुरडीनं घड्याळामध्ये वापरली जाणारी बॅटरीज गिळली. हिमांशूवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच परीवरही उपचार केले होते. हे डॉक्टर हिमांशू आणि परीसाठी देवदूत ठरले. तो खिळा होता, तो आपल्या छोट्या आतड्याच्या खूप खालच्या साईडला उतरून बसलेला होता. तो आम्ही तो तत्परत तिथून पकडला आणि पोटामध्ये आणला. दोन्ही टोक त्याचे टोकदार होते, अणकुचीदार होते, त्यामुळे आतडी फाटण्याचा, तिथून ब्लिडिंग होण्याचा, परफोरेशनचा आणि पोट फुगण्याचा, बाकीचे त्रास होण्याचा धोका त्यात जास्त होता. त्याच्यासारख्याच एक खिळा बाहेर ठेवून त्याच्यावर प्रॅक्टिस करून बघितलं की कुठून पकडायचं आहे, कसं काढायचं आहे. बटन बॅटरी सगळ्यात घातक असते, ती लवकरात लवकर काढली पाहिजे. त्याच्यामधलं ॲसिड जे असतं त्याने आतड्याला मधून लवकरच डॅमेज होतो, लवकर अल्सर बनतात आणि फिशुलासुद्धा बनू शकतो. त्यामुळे हे सगळे कॉम्प्लिकेशनची सुरुवात झाली होती ऑलरेडी. मग ते पण आम्ही रॉथनेटच्या मदतीने आणि व्यवस्थित पोटातून बाहेर काढलं. टोकदार खिळा असो किंवा मग घड्याळाची बॅटरी, या दोन्ही गोष्टी या लहान यांच्या जीवावर बेतल्या असतात. त्यांच्या पोटाला, आतड्यांना किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली असते या विचारानंच अंगाचा थरका पडतो. डॉक्टरांनी आपलं कौशल्य पणाला लावत त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. तरीही आपली मुलं काय करतात याकडे लक्ष देण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची आहे. अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. याच संदर्भात या दोन्ही मुलांवर उपचार करणारे डॉक्टर नितीन गायकवाड यांच्याशी आपण अधिक चर्चा करूया. डॉक्टर, अशा प्रकारे धोकादायक वस्तू पोटात गेली तर पालकांनी आणि डॉक्टरांनी तातडीनं कोणते उपाय करायला हवेत? ह्या फॉरेन बॉडी इंजेक्शन हा जो आमच्या मेडिकल फील्डमधला प्रकार आहे तो शक्यतो लहान मुलांच्या लहान मुलांकडनं चुकून नकळत खेळता खेळता ह्या गोष्टी इंजेक्शन करणं खूप कॉमन आहे. पण त्यात बऱ्याच गोष्टी या बोथट असतात, जसं की नाणं आहे, गोटी आहे, या गोष्टी स्पॉन्टेनियसली बोथट गोष्टी विष्ठाद्वारे निघू जाऊ शकतात. पण ज्या गोष्टी अणकुचीदार आहेत त्या मात्र मोठ्या प्रमाणात इजा करू शकतात. अराउंड 35% अशा गोष्टीमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचा चान्सेस आहे. म्हणजे आतडी फाटणे, आतड्याला छिद्र पडणे, ब्लिडिंग होणे, पोट सिव्हिअर दुखणे आणि त्या प्रसंगी मोठं ऑपरेशन, पोट फाडून मोठं ऑपरेशन करण्याची गरज पडू शकते. अशावेळी अशा अणकुचीदार गोष्टी किंवा कुठल्याही प्रकारच्या फॉरेन बॉडी नोईंगली किंवा नकळत किंवा नकळत कुणी इंजेक्ट केलेले असतील तर त्या लवकरात लवकर एंडोस्कोपीच्या सहाय्याने काढलेल्या किंवाही पेशंटच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी भले असतात. डॉक्टर, अनेकदा लहान मुलांकडूनच खेळता खेळता अशा प्रकारच्या घटना घडतात, तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सर्वप्रथम जो जुना समज होता की काही काही गोष्टी स्पॉन्टेनियसली होम रेमेडीज दिल्यानंतर, जसं की केळी पदार्थ दिल्यानंतर निघून जाऊ शकतात, ह्या काही अंशतः खरी आहेत. सर्व अंशतः ह्या गोष्टींचं सत्यता आपल्याला मानता येणार नाही. ते पेशंटचं रुग्णाचं वय काय आहे, त्याने कुठल्या पदार्थाची वस्तू खाल्लेली आहे, खाल्ल्यानंतर किती वेळ झालेला आहे, ह्या सर्व गोष्टीवरती आपल्याला त्या पेशंटसाठी पर्टिक्युलर केसमध्ये काय करावं हे ठरवावं लागतं. शक्यतो अणकुचीदार वस्तू, धातूच्या वस्तू, बॅटन बॅटरीज ह्या जास्त घातक आहेत. त्या अल्सर करतात, परफोरेशन करू शकतात, इंटेस्टायनल ब्लिडिंग करू शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी लवकरात लवकर काढणं अत्यंत महत्वाचं आहे. घरी जास्त वेळ वाट स्पॉन्टेनियस. धन्यवाद डॉक्टर आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल आणि या सगळ्या चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.